जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कंत्राटी भरघोस वेतनवाढीचा करार शनिवारी करण्यात आला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार कंत्राटी कामगारांच्या दृष्टिकोनातून कामगार विश्वातील एक ऐतिहासिक करार आहे. या करारनाम्यावेळी डाऊ केमिकल्सचे एचआर मॅनेजर योगेश कुत्तडकर, सल्लागार आसिफ मुल्ला, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, भाजप कामगार आघाडीचे उरण तालुका अध्यक्ष चंद्रकांत कडू, श्रीकृपा एंटरप्रायझेसचे वैभव पाटील, ओसीएस ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मिराज सय्यद, जेमिनी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे राहुल बालिया, मॅन पॉवर सप्लाय सिस्टीमचे अनिल दानी, केम्सपेक केमिकल युनिट अध्यक्ष संतोष घरत, उपाध्यक्ष अंकुश घरत, कामगार प्रतिनिधी युनिट अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, चिटणीस सुरेश पाटील, सदस्य नारायण पाटील, प्रभाकर पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील, प्रकाश सिंग, प्रकाश गडगे, सुमन दीपंकर आदी उपस्थित होते. चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पहिल्या वर्षी 4,000, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 3,000 तर चौथ्या वर्षी 2,500 रुपये अशी एकूण 12,500 रुपयांची पगारवाढ करण्याबरोबरच थकबाकी 3,00,000 रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस व इतर सर्व सोयी सुविधा देण्याचे मान्य झाले. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपण काही दिवसापूर्वी आमच्याकडे संघटनेला जॉईन झाला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला एक चॅलेंज होता की डाव केमिकल्समध्ये अगोदर ज्यांचा म्हणजे राज्य होता खरं तर किंवा हा राज्य फार परंपरापासून चाललेला आहे आणि एक तिथं आपण नौख्याने जायचं आहे आणि एक लढाई तिथं सुरुवात झाली. परंतु कामच आमचं मुलासाहेब असं आहे की जिथं चॅलेंज आहे तिथं आम्ही जातो. मी आणि माझी सर्व टीम जी आहे आमचं आहे की बाबा परमनंट लोकांमध्ये आम्ही फार जात नाही. परमनंट लोकांमध्ये काय ऑलवेज वेल असतं. आता शेल इंडियाला पण त्या दिवशी तुम्ही कन्सल्टंट आहात. 85,000 कोविड अलाव दिला तिथं फार संघटनेची गरज नाही. परंतु कंत्राटी लोक जे आहेत ज्यांचा खरोखर पगार वाढला पाहिजे, सोयी सुविधा वाढल्या पाहिजे, अशा ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने जय भारतीय जनरल कामगार संघटनेची स्थापना झाली. मित्रांनो, काल आमदार साहेबांसोबत बोललो की साहेब उद्या करार करायचा आहे. साहेबांचा शेड्यूल आज फार बिझी आहे. साहेबांनी विचारलं साहेब कंपनीची मॅनेजमेंटची इच्छा आहे की एखाद्या चांगल्या पंचतारांकित हॉटेलला आपण ॲग्रीमेंट साईन करा. आमच्या साहेबांचा नेहमी म्हणणं असतं की तो ॲग्रीमेंट हा आपल्या कार्यालयात झाला पाहिजे आणि हॉटेलला जो आपण खर्च करतोय तो एका दिवसाचा खर्च आपण एखाद्या अनाथ आश्रमाला देऊ. तिथली जी मुलं असतील ती चांगल्या प्रकारे त्या दिवशी येतील. म्हणजे एवढा साधा राहणीमान आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा आहे. मित्रांनो, हा करार खरोखर खूप दिवसापासून चालू झाला, खूप वादविवाद झाले. मात्र मी डावची तिथली जी कमिटी आहे, सचिन आणि संजय सर्व, अगदी तुमची हिंमत आणि तुमची एकता बघून आज आपण पाठीमागच्या एक आणखी तिथं संघटना आहे. एक संघटनेने अग्रीमेंट साईन केला, कदाचित आपल्यापेक्षा बोनसवर कमी यांनी साईन केला, पण जोपर्यंत सुरेशने सांगितलं होतं की पैशामध्ये काय वाढ होणार नाही तोपर्यंत साहेब अग्रीमेंट साईन करणार नाही. आणि बोनसमध्ये पुढे जाऊन आपण जवळजवळ 1,500 रुपये बोनसमध्ये वाढवून घेतले. खऱ्या अर्थाने तो आपला एक विजय आहे. मित्रांनो, काम करत असताना हे पगार जेव्हा वाढतो तेव्हा कंपनी आपल्याकडची चांगल्या कामाची अपेक्षा करते. मल्टीनॅशनल कंपनी आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम पण केला पाहिजे. करारामध्ये खूप 22-23 पेजेस टर्म्स अँड कंडिशन आहेत. संतोषला मी बोललो, संतोष बोलला ही प्रॅक्टिस आहे. मित्रांनो, आमचं ऑफिस इथं आहे, आम्ही सर्वच इथे आहोत. कधी भविष्यात काय प्रॉब्लेम आला आपण टेबलवर बसू, विषय सोडवण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे, संघर्ष करण्याची वेळ आली तर संघर्ष करण्याची ताकद तुमच्यासोबत आमची नेहमीच राहील. आणि या करारानिमित्त कामगारांना 12,500 रुपयाची पगारवाढ, 12,500 पगारवाढ देत असताना आपण इन्चेस केला होता की मेडिक्लेम पॉलिसी चांगली झाली पाहिजे. आणि कंपनी व्यवस्थापनाने आणि ठेकेदारांनी 3,00,000 मेडिक्लेम पॉलिसी, 19,000 रुपये बोनस, बाकी सर्वच युनिफॉर्म असतील, सुट्ट्या असतील, त्या चांगल्या पद्धतीने वाढवून घेण्याचं आपण या करारामध्ये काम केलं आहे. मित्रांनो, तळोजामध्ये खरं तुम्हाला सांगतो की कंत्राटी कामगारांचा हा एक ऐतिहासिक करार असेल हे या निमित्त सहकार्यामुळे आणि सर्व माझ्या टीमच्या सहकार्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो.